नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण कापसापासून वस्त्रमाळ कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. तर गौरी गणपतीसाठी लागणारी ही वस्त्रमाळ आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर इथे मी ही वस्त्रमाळ बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. इथे मी बारीक स्टोन घेतलेले आहे आणि या मोठ्या आकाराच्या टिकल्या घेतलेल्या आहे, छोटी डबी घेतलेली आहे. तर असे स्टोन घेतलेले आहे, तर तुम्ही स्टोनच्या टिकल्यासुद्धा घेऊ शकता. आणि इथे ग्लू घेतलेला आहे किंवा तुम्ही फेविकॉलसुद्धा वापरू शकता. आणि लेस मी घरी असलेलीच घेतलेली आहे. आणि हा मेडिकल कॉटन घेतलेला आहे, तुम्ही कोणताही कॉटन घेऊ शकता, फक्त तो कॉटन पांढरा शुभ्र असायला हवा. तर इथे मी आता छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. आपल्याला फुलवाती सर्वात अगोदर बनवायची आहे, ते तुम्हाला ज्या आकारात बनवायच्या असतील त्या आकाराचे तुम्ही इथे फुलवाती बनवू शकता. तर मी इथे छोट्या आकाराचे अगदी बनवणार आहे. तर बघू शकता दूध घेतलेलं आहे, तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. तर असं दूध लावल्यामुळे व्यवस्थित ही जी फुलवात आहे ती घट्ट होते आणि वस्त्रमाळसुद्धा छान होते. त्यासाठी मी इथे दूध वापरलेलं आहे. तर अशाच प्रकारे मी दुसरीसुद्धा इथे फुलवात बनवून दाखवणार आहे. अशाच प्रकारे सर्व आपल्याला फुलवाती बनवून घ्यायच्या आहे. तुम्हाला वस्त्रमाळ किती फुलांची पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे फुलं बनवू शकता. तर हा कॉटन जर जास्त झाला तर कट करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही पातळ लेअर याची घेऊ शकता. जास्त जर जाड वाटत असेल तर थोडंसं यामध्ये जो कॉटन आहे तो कमी करायचा आहे, किंवा त्याला कैचीने कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे मी ते सर्व फुलवाती बनवून घेणार आहे. इथे सर्व वाती बनवून झालेले आहे. तर बघा, एकसारख्या सर्व वाती पांढऱ्या शुभ्र बनून तयार झालेले आहे. तर आता आपल्याला हे जास्तीचं जे टोक आहे ते एकसारखे सर्व फुलवातीचे कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले फुलं दिसायला छान दिसतील आणि एकसारखे सुद्धा दिसेल. तर त्यासाठी तर मी इथे लेस घेतलेली आहे. तर तुम्ही जाडसर दोरासुद्धा घेऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे मी स्टॅपलरनी व्यवस्थित पिन मारून घेतलेली आहे. आता तुम्ही हव्या त्या आकारात ही लेस कट करून घेऊ शकता. तर मला जेवढी लांबी हवी होती तेवढी लांबी मी इथे कट करून घेतलेली आहे. आता आपण ज्या टिकल्या घेतलेल्या होत्या त्याचं जे मागची साईड आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यावर आता आपल्याला फुलवाती व्यवस्थित चिटकवून घ्यायची आहे. तुम्ही टिकल्या कोणत्याही आकाराच्या घेऊ शकता, यापेक्षा मोठ्यासुद्धा घेऊ शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा पेपरच्या तुकड्यावरसुद्धा तुम्ही असे छोटे गोल करून त्यावरसुद्धा चिपकवू शकता. पण टिकलीवर चिपकवल्यामुळे छान असं एकसारखं होतं आणि व्यवस्थित दिसतं. तर त्यासाठी तर अशा प्रकारे सर्व यावर फुलवाती चिपकवून घ्यायचे आहे. तुम्ही 5 किंवा 7 किंवा 6 कितीही वाती यामध्ये फुलवाती चिपकवू शकता. तर जेवढी टिकली मोठी तेवढं फूल आपलं मोठं होतं. तर इथे 7 चिटकतात बरोबर, पण मी इथे 6 केलेलं आहे. वेगवेगळे मोकळे फुलं दिसतात आणि व्यवस्थित हे फुलवाती एकमेकाला चिपकत नाही. तर त्यासाठी आणि व्यवस्थित सर्व लावून झाल्यावर आपल्याला यावर टिकली लावायची आहे. टिकली लावल्यानंतर यावर जो आपण बारीक स्टोन घेतलेला होता तो यावर चिटकवून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही यावर टिकल्यासुद्धा स्टोनच्या लावू शकता. तर हा स्टोन होता माझ्याकडे सेपरेट, तर तो मी लावलेला आहे. तर बघू शकता किती छान असं फूल तयार झालेलं आहे.
त्याच्या पाकळ्यासुद्धा व्यवस्थित 6 फुलवाती लावल्यामुळे व्यवस्थित दिसत आहे. अशाच प्रकारे मी इथे सर्व फुलं तयार करून घेते आहे. आता इथे मी सर्व फुलं तयार करून घेतलेले आहे. एकदा सर्व फुलं तयार झाले की ही माळ तयार करायला वेळ लागत नाही. तर बघा, आता सर्व फुलं आपले छान तयार झालेले आहे. तर मध्यभागी एक लावून घ्यायचं आहे, तर तुम्ही इथे मोठंसुद्धा करू शकता फूल. तर मी सर्व एकाच आकाराचे केलेले आहे, तर सर्व व्यवस्थित जवळजवळ चिपकवून घ्यायचे आहे. तर बघू शकता किती छान असे फुलं आपले झालेले आहे. ही वस्त्रमाळ तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त फुलवाती तयार असल्या की फटाफट ही वस्त्रमाळ घरच्या घरी बनून तयार होते. तर या गणपती गौरीला नक्की बनवा, खूप छान अशी दिसायलाही आकर्षक आणि घरच्या घरी तयार होते. अशा प्रकारे आपली वस्त्रमाळ तयार झालेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.